भाजप नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची वक्तव्य ही दिवसेंदिवस वादग्रस्त बनत चालली आहेत. आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पडदा पडतो ना पडतो तोवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू लागलेत. प्रकाश जावडेकर हे शनिवारी पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी शाळेत आले होते. यावेळी अनुदानासाठी शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावं असं वक्तव्य केलं होतं. या विधानावर राजकीय शैक्षणिक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आज कोल्हापुरातही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं बिंदू चौकात निदर्शनं करण्यात आली. हातात कटोरा घेऊन केंद्रीय मंत्री जावडेकर यांचं नाव घेत भीक मांगो आंदोलन केलं गेलं. तसंच भाजप विरोधात घोषणा देत केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत परिसर दणाणून सोडला. भाजप सरकार उद्योगपतींच्या शिक्षण संस्थांना अनुदान देतं असा आरोपही गिरीश फोंडे यांनी केला. प्रकाश जावडेकर हे कोणत्याही मतदारसंघातून न निवडून आलेले हे खासदारकीची भीक मिळालेले असे मंत्री आहेत. या अगोदर देखील जसे भाजपच्या इतर मंत्र्यांची परंपरा आहे बेताल वक्तव्य करण्याचा, तीच परंपरा प्रकाश जावडेकर यांनी चालू ठेवलेली आहे. आणि या अगोदर देखील शाळा बंद करतो गुणवत्ता नसले असे विधान करणारे, काल त्यांनी शाळांनी सरकारकडे कटोरा घेऊन भीक मागू नये अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य केलेलं आहे. खऱ्या अर्थाने आम्ही भारतातली जनता टॅक्स भरतोय आणि हे टॅक्सचेच पैसे आम्हाला परत अनुदान स्वरूपात आरोग्य आणि शिक्षणासाठी मिळत असतात. प्रकाश जावडेकर काय स्वतःच्या खिशातले आम्हाला देत नाही आहेत, हेच सरकार जे आहे हे जिओ युनिव्हर्सिटीसाठी अंबानीना 1,000 कोटीची मदत देत असतं. या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि प्रकाश जावडेकर यांना आज खऱ्या अर्थाने हे जनतेकडून मतांची भीक मागणारे लोक आहेत. आणि आता 2019 जेव्हा निवडणुकीसाठी हे मतांची भीक मागण्यासाठी येतील तेव्हा जनता यांना लाथाडेल. आज भीक मागून त्यांना लोक पैसे गोळा करून आमचे कार्यकर्ते स्टुडंट युथ फेडरेशनचे कार्यकर्ते त्यांना जमा करून त्यांच्या तोंडावरती मारणार आहेत. निषेध व्यक्त करण्यासाठी राजीनामा मागण्यासाठी आज हे आंदोलन आम्ही भीक मागू आंदोलन इथे घेतलं. यावेळी प्रशांत आंबी, नामदेव गावडे, दिलदार मुजावर, धीरज कटारे, हरीश कांबळे, राजवर्धन कांबळे, राजवैभव, अमोल पांढरे, अमोल देवडकर, आनंद सातपुते, अमित समुद्रे, आरती रेडकर आणि अमोल कांबळे उपस्थित होते.